नमस्कार हॅलो चोवीस तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि अत्याधुनिक उपचार पद्धती आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा माने विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर माने यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर अनुपमान माने यांची थोडक्यात ओळख थो सांगायची झाल्यास डॉक्टर माने ह्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहेत त्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथे आपली सेवा देतात पुण्यातील पहिल्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहेत त्या आणि त्यांनी आत्तापर्यंत अनेक कॅन्सर रुग्णांवरती यशस्वी उपचारही केले आहेत चला तर आज आपण सणांचा कर्करोग आणि ह्याविषयी अधिक चर्चा करूया डॉक्टर माने यांच्याशी लगेचच डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला ह्याच विषयाशी निगडीत हा विचारायचा आहे की सणांचा कर्करोग स्त्रियांना होणाऱ्या सामान्य एक कर्करोगांपैकी आहे का धन्यवाद मधुरा सो so, स्तनाचा uh, कर्करोग uh, चा प्रमाण आता जगभरात वाढत चाललं आहे uh, मागच्या वर्षाचे जर आकडा बघितलं तर दोन हजार वीस मध्ये uh, साधारणत तेवीस लाख स्त्रियांना स्तनाचा कर्करोग झाला होता आणि ऑलमोस्ट uh, सात लाख स्त्रियांच्या मौत झालं आहे त्याच्यामुळे so, सो uh, हे गंभीर गोष्ट आहे आणि uh, आपल्याला ह्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि ह्याच्यावर अजून माहिती घेऊन स्वतःला uh, इनेबल करायला पाहिजे सगळे टेस्ट वगैरे करून की लवकर निदान करून घ्यायला पाहिजे सो so दॅट uh, त्याच्या कम्प्लीट क्युअर होऊ शकते डॉक्टर आत्ता तुम्ही म्हणालात तसं की लवकरात लवकर जर जा निदान झालं तर नक्कीच आपण सणांचा कर्करोग हा पूर्णपणे क्युअर करू शकतो तो पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो मात्र सध्या तुम्ही म्हणा जसं म्हणालात भारतामध्ये हा जणांचा कर्करोग जो आहे तो वाढत चाललेला आहे साधारणपणे किती टक्क्यांनी हा सणांच्या कर्करोगामध्ये वाढ होतीये ह्याबद्दल काय सांगाल सो <laughs> so, भारतामध्ये एक ते दोन टक्के दरवर्षी स्तनाच्या कर्करोगामध्ये वाढ होते आहे आणि जर थोडे आकडे सांगितलं तर असे आहे की ग्रामीण भागामध्ये साठपैकी एका स्त्रियाला आणि शहरी भागामध्ये बावीसपैकी एका स्त्रियाला स्तनाच्या कर्करोग होण्याची शक्यता असते सो so, डेफिनेटली खूप वाढत चालला आहे आणि uh, ह्याच्यावर आता नवीन पद्धतीचे पण खूप टेस्ट वगैरे निघालेले आहे खूप त्याच्यावर रिसर्च झाला आहे सो so, त्याच्याबद्दल आपण uh, बोलूया बट uh, म्हणजे अर्ली डायग्नोसिस इज द uh, प्राईम इम्पॉर्टंट थिंग बरोबर खरं तर कुठलाही कॅन्सर व्हायच्या आधी जर आपण लवकरात लवकर त्याचं निदान करून घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा त्या पेशंटला होतो कारण की हा जो कर्करोग आहे किंवा हा जो कॅन्सर आहे तो स्टेज वाईज वाढत जातो आणि अर्थातच जर लवकर निदान झालं तर नक्कीच सणांचा कर्करोगाचे जे पेशंट आहेत ते नक्कीच बचावू शकतात किंवा त्यांचं लवकरात लवकर निदान झालं तर नक्कीच त्या रुग्णांना फायदा होऊ शकतो डॉक्टर ह्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे कारण की सणांचा कर्करोग वयस्कर किंवा तरुणांमध्ये कोणत्या प्रकारच्या स्त्रियांमध्ये अधिक आढळतोय सो so, हे जास्त स्त्रियांमध्ये व्हायचं पण आता सध्या मागचे खूप वर्षापासून तरुण स्त्रियांमध्ये पण ह्याच्या प्रमाण वाढत चाललं आहे सो so, मी आता क्लिनिकमध्ये बघते तीस चाळीस पन्नास ह्या वयाची पण भरपूर स्त्रियांना कर्क स्तनाच्या कर्करोगचा निदान होतोय सो so, हळूहळू हे तरुण स्त्रियांमध्ये जास्त वाढायला लागलं आहे बरोबर आणि तरुण स्त्रियांमध्ये जास्त धोकादायक पण असू शकते आता डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की पूर्वी वयस्कर स्त्रियांमध्ये हा कर्करोगचं प्रमाण जे होतं ते बघायला मिळत होतं मात्र आजकालच्या तरुणींमध्ये देखील हे जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे त्यामागची साधारणपणे काय कारणं तुम्हाला आढळून आली आहेत त्याबद्दल काय सांगाल सो so, कारण भरपूर आहे त्याचे अनुवांशिक असू शकते कुणाची फॅमिली हिस्ट्री जर आहे स्तनाच्या कर्करोग किंवा ओवेरियन कॅन्सर किंवा कोलॉन कॅन्सर वगैरे फॅमिली हिस्ट्री आहे तर अनुवांशिक असू शकते ह्याला सोडून पण थोडे रिस्क फॅक्टर्स असतात स्तनाचे कर्करोगांचे तर त्या रिस्क फॅक्टर्समध्ये आ, लेट मेनोपॉज किंवा लवकर पाळी सुरू होणे किंवा ब्रेस्ट फिडिंग नाही करणे हे सगळे कारण आहे त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची असताना जे कर्करोगाची रिस्क वाढते एक्झॅक्ट एक कारण सांगता येत नाही भरपूर कारण असतात त्याच्यामध्ये बरोबर खरं तर वेगवेगळी कारणं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट वाढण्याची मात्र या कर्करोगाची काही सामान्य लक्षणं असतात का आणि ती कोणती आहेत सो so, सामान्य लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ येणे किंवा काखेमध्ये गाठ येणे निपलमधून रक्तस्राव येणे किंवा पाणी सारखं डिस्चार्ज येणे वेदना स्तनमध्ये जर वेदना झाली तरी ब्रेस्ट कॅन्सरचा साईन असू शकते ऑरेंज पी म्हणजे संत्रेची जे साल असते आणि आ, स्किन ची होऊ शकते आणि इनफॅक्ट स्तनाचे आकार मध्ये कुठलाच बदल आला ते स्तनाचे कर्करोगचं लक्षण असू शकते बरोबर आता तुम्ही सांगितलं की साधारणपणे ही लक्षणं दिसायला लागल्यावरती आपण डॉक्टरांच्याकडे जाणं आवश्यक आहे स्क्रीनिंग करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे पण बऱ्याचदा काही स्त्रियांना ह्या सगळ्या संदर्भात माहिती कळू शकते किंवा हे लक्षात येऊ शकतं साधारणपणे किती ह्या स्त्रियांनी किती वेळा नियमितपणे स्क्रीनिंगसाठी जायला हवं आणि अशी लक्षणं आढळल्यावरती नेमक्या कुठल्या कुठल्या टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगाल सो स्क्रीनिंग पहिलं मी सांगते स्क्रीनिंग टेस्ट काय असतात स्क्रीनिंग म्हणजे जेव्हा लक्षण नसतात तेव्हा जर तुम्ही जाऊन टेस्ट केले त्या आजाराला स्क्रीन करायचं त्याला ते so ते so स्क्रीनिंग टेस्ट आपण म्हणतो आणि दुसरे प्रकारचे टेस्ट असतात ते डायग्नॉस्टिक टेस्ट असतात सो डायग्नॉस्टिक म्हणजे जेव्हा तुम्हाला लक्षण येतात आणि मग डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर जे टेस्ट लिहून देतात ते डायग्नॉसिससाठी ते डायग्नॉस्टिक टेस्ट असतात सो आपण स्क्रीनिंगबद्दल बोलूया ऍक्च्युली पहिलं स्क्रीनिंग uh, वीस वर्षाचे uh, वयानंतर सगळी स्त्रियांनी स्वतःची uh, स्तन तपासणी निरीक्षण करायला पाहिजे पाळीचे uh, अंतिम दिवशी म्हणजे पाचवे सहावे दिवशी पाळी संपल्यानंतर uh, स्वतःच्या uh, स्तन परीक्षण करायला पाहिजे ह्याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणतो दर महिने हे करायला पाहिजे आणि तीस वर्षाची वयानंतर सगळी स्त्रियांनी डॉक्टरकडे क्लिनिकल ब्रेस्ट एक्झॅमिनेशन त्याच्यासाठी जायला पाहिजे दोन तीन वर्षात एकदा गेले तरीच चालते पण कधी कधी कसं होते की स्वतः चेकअप केलं तर गाठ नवीन काय आली कळत नाही तर डॉक्टरकडे गेलं तर ते लवकर कळू शकते आणि चाळीसीच्या नंतर सगळी स्त्रियांनी एक बेसलाईन मॅमोग्राफी करायला पाहिजे मॅमोग्राफी एक स्पेशल टेस्ट असते ज्याच्यामध्ये एक्स रे घेतो आपण स्तनाच्या एक्स रे घेतो आणि त्याच्यामध्ये कुठलाच आतमध्ये विकार असलं की ते दिसून जातो सो so, नंतर दर दोन वर्षांनी एक एक मॅमोग्राफी करायला पाहिजे आणि पन्नास नंतर दरवर्षी मॅमोग्राफी करायला पाहिजे हे स्क्रीनिंग टेस्ट आहे मॅमोग्राफी आणि अजून एक मला सांगायचं सा ह्याच्याबरोबर की कधी कधी आपल्याला सोनोग्राफी पण करावी लागते सोनोग्राफी एक एडिशनल टेस्ट आहे जे मॅमोग्राफी सोबत आपण करतो कारण थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला मॅमोग्राफी बरोबर मिळते थोडी सोनोग्राफी बरोबर मिळते मग एकदा काय आतमध्ये दिसलं काही गाठ दिसलं किंवा काय विकार दिसलं स्तनात मध्ये ह्या इमेजिंग मधून तर मग आपला नेक्स्ट टेस्ट असते ते बायोप्सी म्हणतो आपण त्याला बायोप्सी म्हणजे गाठचा छोटासा तुकडा काढायचं आणि बायोप्सी काही ऑपरेशन नाही आहे पूर्ण गाठ काढायची गरज नाही आहे डॉक्टर आता तुम्हीच बा असुम असिस्टेड ब्रेस्ट बायप्सीबद्दल सांगितलं आणि हे नेमकं तंत्रज्ञान काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे जसं मी म्हणले एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या एक बाजूनी कटर आणि रोटेटर असते आणि दुसरी बाजू सक्शन ट्यूबिंग बरोबर कनेक्टेड असतात आणि एक कम्प्युटर असते त्याच्याबरोबर कनेक्टेड जिथे आपण बघू शकतो की कसं कसं प्रोसिजर चालला आहे तर पेशंटला आम्ही अल्ट्रासाऊंड रूममध्ये घेतो अल्ट्रासाऊंडमध्ये स्तनामध्ये जे विकार आहे ते चांगला बघता येते आणि मग तिथे थोडंसं लोकल अॅनॅसिशिया म्हणजे छोटी भूलच्या इंजेक्शन आपण देतो त्या भागला नंब करायला म्हणजे पेशंटला अजिबात पेन होत नाही वेदना होत नाही आणि पेशंट एकदम कम्फर्टेबल राहतात आणि मग ती जे प्रोब आहे त्याच्या जे कटर आहे ते आतमध्ये जातो आणि आपण सोनोग्राफीवरती बघून त्याला त्या विकाराला किंवा ती गाठीला पूर्णप्रमाणे काढू शकतो ते सगळं कट होऊन सक्षम होऊन आतमध्ये येते आमचे एक चेंबर असते त्या मशीनमध्ये त्याच्यामध्ये येते आणि ते बायोप्सी लॅबला आम्ही पाठवतो हो आणि चांगले आ, मोठे चंक्स येतात त्याच्यामध्ये सो डायग्नोसिस so, जास्त ॲक्युरेट होतो त्याच्यामुळे अगदी डॉक्टर आत्ता तुम्ही फार महत्त्वाची माहिती ह्या बायप्सीबद्दल दिलेली आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा पाहत आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय स्तनांचा कर्करोग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ह्या विषयातल्या तज्ज्ञ ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा माने विषयाला पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर आत्ता आपण खरं तर ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलतोय मात्र बऱ्याचदा असं होतं की काही काही वेळेस कॅन्सरच्या गाठी नसतात हलक्या स्वरूपातल्या गाठी असतात मग एखादी सामान्य गाठही पाहायला मिळते तर मग सामान्य घटना किंवा या सणांमधली घडण नेमकी कशी असते नेमकं काय आहे ह्याबद्दल काय सांगाल आ, हो ॲक्च्युली आपल्या समाजात खूप गैरसमज आहे की सगळी स्तनाची गाठी कॅन्सर असतात हे बरोबर नाही आहे इनफॅक्ट नव्वद टक्के स्तनाची गाठी कॅन्सर नसतात कर्करोगाची नसतात त्याच्यामध्ये फायब्रो ॲडिनोमाची गाठ असू शकते म्हणजे ते साधी गाठ असतात यंग मुलींमध्ये होते जास्त सामान्यप्रमाणे आणि सिस्टची गाठ असू शकतात कॉम्प्लेक्स सिस्ट वगैरे किंवा अजून भरपूर प्रकारची गाठी असतात सो so, असं बरोबर नाही आहे की सगळी गाठी स्तनामध्ये कॅन्सरची असणार आहे डॉक्टर आता तुम्ही बायप्सीच्या बद्दल बोललात तेव्हा ह्या बायोप्सीद्वारे आपण निदानासह सणातल्या गाठी देखील काढू शकतो का हो हे खूप इम्पॉर्टंट आहे व्ही ए बी बी टेक्नॉलॉजीमुळे आपण छोटी छोटी आ, साधी गाठी पण काढू आहे आणि त्याला सर्जरीची गरज नाही आहे ऑपरेशन करायची अजिबात गरज नाही आहे हे ओ पी डी प्रोसिजर आहे म्हणजे पेशंट डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये येऊ शकतात सोनोग्राफी रूममध्ये त्यांना आपण घेऊन जातो तिथे छोटीशी भूल एक द्यावी लागते आणि ह्या इक्विपमेंटमुळे ती छोटी गाठ पूर्ण प्रमाणे बाहेर आपण काढू शकतो आ, हे बिन टाकेच्या ऑपरेशन असं आपण म्हणतो ह्याला कारण टाका वगैरा काय नाही आहे आणि मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरी म्हणजे असा मोठा कट नाही आहे टाके नाही आहे ऍडमिशनची uh, पण गरज पडत नाही ह्याला म्हणजे पेशंट सकाळी आले की दुपारी घरी जाऊ शकते हे प्रोसिजर करून सो so, ह्याच्यामुळे खूप सोपं झालं आहे आता साधी गाठ काढणं पण खूप सोपं झालं आहे म्हणजेच व्हीएबीबी तंत्रज्ञानानं गाठी काढण्यासाठी रुग्णालयात भरती होण्याची गरज नाही आहे का नाही नाही अजिबात नाही सो जसं मी म्हणले हे ओपीडी प्रोसिजर आहे आउट पेशंट म्हणजे बाहेर रुग्णाचं आहे प्रोसिजर पेशंटनी डायरेक्टली यायचं करून घ्यायचं प्रोसिजर लोकल अनेस्थिशियामध्ये छोटी भूलमध्ये पूर्ण भूल पण द्यायची गरज नाही ह्याला आणि प्रोसिजर झालं की आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन थोडंसं एक तास ठेवतो आणि मग ते घरी जाऊ शकतात आरामात नॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचे कुठलेच कामामध्ये काही अडचण येत नाही आणि असं विशेष काय रेस्ट वगैरे पण घ्यायची गरज पडत नाही डॉक्टर आत्ता आपण खरं तर ह्या सगळ्याबद्दल जाणून घेतलं मात्र कर्करोगाच्या वेळी निदानामध्ये व्ही ए बी बी किती लाभदायक आहे व्ही ए बी बीची टेक्नॉलॉजी खूपच लाभदायक आहे आणि जसं मी सांगितलं आहे ऑलरेडी साधी गाठी पूर्णप्रमाणे आपण काढू शकतो ऑपरेशनची सर्जरीची गरज पडत नाही त्याच्यामध्ये आणि जे एकदम छोटे सूक्ष्म विकार असतात किंवा कॅन्सर असू शकतात म्हणजे एकदम सुरुवातीमध्ये जेव्हा छोटीशी गाठ असते तर त्या टाइमाला बायोप्सीसाठी पण आपण ह्याच्या यूज करू शकतो आणि त्याच्यामुळे डायग्नोसिस कर्करोगाचा डायग्नोसिस खूप क्लिअर होऊन जाते आणि अॅक्युरेट होऊन जाते डॉक्टर आपण बायोप्सीच्या ह्या सगळ्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतो आहे मात्र हे कितपत सुरक्षित आहे हो एकदम सुरक्षित आहे आणि ह्याचेवर वेगळे सेफ्टी चेक्स वगैरे सगळे झाले आहे आणि ह्याचे सध्या म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे असं मेजर साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही आहे पेशंट खूप आरामात हे करून घेतात आणि दुखत नाही वेदना होत नाही काय प्रॉब्लेम असं आम्ही तर अजून बघितलेलं नाही आहे नवीन टेक्नॉलॉजी आहे अजून थोडं टाइम लागेल त्याला एस्टॅब्लिश व्हायला पण खूपच सेफ आहे आणि काय साईड इफेक्ट वगैरे काय होत नाही त्याचे तसंच डॉक्टर सणांच्या कर्करोगाच्या रुग्णांवरच्या आरोग्यावरती आपण जर लवकरात लवकर उपचार केले तर नेमका त्याचा किती फायदा त्या रुग्णाला होतो सो so, निदानमध्ये जर विलंब झाला तर आ, डेफिनेटली आपलं म्हणजे कर्करोगच्या ट्रीटमेंटमध्ये खूप अडचणी येतात म्हणजे हे स्टेज थ्री किंवा फोर होऊन जातात आणि त्याच्यामध्ये मग मोठं ऑपरेशन लागू शकते किंवा किमोथेरपी लागू शकते रेडिएशन थेरपी लागू शकते आणि ऑब्वियसली ह्या ट्रीटमेंटचे पण साईड इफेक्ट असतात सो जेवढं उशीर झाला डायग्नोसिसमध्ये निदानमध्ये तेवढं जास्त ट्रीटमेंट घ्यायची गरज पडते आणि तेवढं जास्त साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते आणि मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट पूर्णप्रमाणे बरं होण्याची शक्यता कमी कमी होत जाते म्हणूनच आपण सारखं हेच म्हणतो की लवकर निदान म्हणजे पूर्णप्रमाणे बरं होऊ शकते तसंच कर्करोगासाठी बी सारख्या प्रगत निदानात्मक कार्यपद्धतीबद्दल भारतीय स्त्रियांमध्ये किती जागरूकता आहे असं तुम्हाला वाटतं मी असं म्हणणार की जास्त जागरूकता नाही आहे ॲक्च्युली म्हणजे खूप कमी स्त्रिया आहे ज्यांना हे सगळं तंत्रज्ञानाची माहिती आहे सो आपलंच एफर्ट आपल्याला वाढवायला पाहिजे आणि जागरूकता स्त्रियांमध्ये वाढवायला पाहिजे ह्याच्याबद्दल सगळ्यांना हे माहिती हे सगळं कळायला पाहिजे की कधी आपल्याला मॅमोग्राफी करायची कधी बायोप्सी करायची आणि डॉक्टरची कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे ते खूपच महत्वाचं आहे डॉक्टर तसंच तनांच्या कर्करोगामध्ये निदानात्मक आणि उपचारात्मक समाधान अशा दोन्हींसाठी जास्तीत जास्त चिकित्सक व्ही ए बी बी तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहात का आ, आत्ता कारण हे नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि हे सगळीकडे उपलब्ध नाही आहे म्हणून फार जास्त चिकित्सक नाही करत पण जिथे जिथे आहे अवेलेबल इतकं लाभदायक आहे की तिथे सगळे डॉक्टर्स त्याचा उपयोग सुरू केलेला आहे आणि पेशंट्सवरती ह्याच्या उपचार सुरू झाला आहे शेवटचा महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारते कारण आज आपण बघतोय की हे कर्करोगाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही आपल्या स्त्रियांना काय मार्गदर्शन कराल सो so, माझी सल्ला एकदम सोपी आहे सरळ आहे mm -hmm. सगळी स्त्रियांना स्वतःची तब्येतची काळजी घ्यायला पाहिजे आणि स्वतःचं स्तन निरीक्षण म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन दर महिने करायला पाहिजे दरवर्षी डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे मी ऑलरेडी आधी सांगितलंय सगळं कुठली वयामध्ये काय काय करायला पाहिजे आणि कायच प्रॉब्लेम वाटला कुठलंच लक्षण वाटलं काय पण वेगळं वाटलं असताना मध्ये तुम्हाला तर लवकर जाऊन डॉक्टरांना भेटायचं आणि तुमचे टेस्ट वगैरे करून घ्यायचं डॉक्टर खूप छान माहिती तुम्ही या कर्करोगाविषयी आणि या नवीन तंत्रज्ञानाविषयी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार नमस्कार आणि यानंतर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच सांगतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास मराठ्यांची तलवार म्हणजे